राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी असणाऱ्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत पनवेलमधील प्रभाग 17, नवनाथ नगर, मालधक्का, शिवाजीनगर, लोकमान्य नगर आणि गणेशनगर या वसाहतींमध्ये बुधवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती डच्या सभापती सुशीला घरत, नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, नगरसेविका वृषाली वाघमारे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, विजय म्हात्रे, चंद्रकांत मंजुळे, अशोक आंबेकर, जितेंद्र वाघमारे, राहुल वाहुलकर, मधुकर उरणकर, जरीना शेख, आनंद गुरव, रावसाहेब खरात, तानाजी शिंदे, विलास इंगवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी गेल्या वर्षी देखील कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ 50,000 लोकांना या पनवेल तालुक्यामध्ये अन्नधान्य आणि कडधान्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि यावर्षी देखील या कोरोनाची साथ या महाराष्ट्रामध्ये पनवेल तालुक्यामध्ये पनवेल महानगरीय क्षेत्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकांचा या ठिकाणी जो रोजगार आहे तो बुडाल्यामुळे लोकांना रोजची आपली चूल कशी पेटावी या विवंचनेमध्ये लोक आहेत, नागरिक आहेत आणि त्याची गरज ओळखून सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी आणि आमचे आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज या ठिकाणी प्रभागांत 17 जे वेगवेगळ्या जे झोपडपट्टीमधले आमचे जे गरीब बांधव आहेत त्यांना या ठिकाणी या किटचं वाटप करते. मी मनापासून रामशेठ ठाकूर साहेबांना आणि आमदार प्रशांत ठाकूर यांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच आमचे युवा नेते सन्माननीय परेश ठाकूर यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी या कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला. लोकांना गरजेच्या वेळी जी आवश्यकता आहे ती वस्तू देण्याचं काम पवित्र कार्य हे रामशेठ ठाकूर समाज मंडळाच्या वतीने आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होते. मी आपल्या सर्वांच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना दीर्घायुष्य चिंतितो, देव त्यांना चांगलं आयुष्य देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करून या ठिकाणी सर्वांचा आभार व्यक्त करून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण आपले लोकनेते माजी खासदार माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 2 जूनचा वाढदिवस असतो, परंतु हा वाढदिवस कोरोनाच्या काळामध्ये आणि गोरगरिबांचा चांगला म्हणजे आनंदात जावं यासाठी साहेबांनी जवळजवळ 70 पनवेल तालुका असेल, उरण असेल, 70,000 लोकांना 17 वाढदिवशी अन्नधान्याचं वाटप करण्याचं ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे जसं मायबाप आपला कोण असावेल तर रामशेठ ठाकूर आणि अख्ख्या जिल्ह्याला आपल्याला एक नेतृत्व असं मिळालेलं आहे जे आपलं पालक म्हणून नेहमी आपले काळजी करत असत. नमस्कार. 2 जून या दिवशी आपले पनवेलचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या माध्यमातून आपले पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर, सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या माध्यमातून सर्व गरीब गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप हे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करत आहेत. आणि खरोखर आता 1.5 वर्ष झालंय कोरोनाची परिस्थिती आहे,
सर्वांचे जे धंदे आहेत, नोकऱ्या आहेत, हे बंद आहेत आणि हे सगळं परिस्थिती पाहता त्यांनी आपल्या सर्व लोकांचा विचार करून त्यांना एक मदतीचा हात म्हणून हे धान्याचं वाटप करत आहे। आज येथे लोकनेते माजी खासदार श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 2 जूनच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका, पनवेल शहर, उरण तालुका अशा सर्वत्र ठिकाणी कोरोनाच्या काळात जी परिस्थिती लोकांची झालेली आहे त्यांना एक मदत म्हणून प्रत्येक अन्नधान्य ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत अशी जवळजवळ बघायला गेलं तर आपण 8 किलोची पिशवी जवळजवळ आज त्यांच्यातर्फे आपण सगळीकडे वाटायला सुरुवात केलेली आहे। याप्रसंगी इथं उपस्थित असलेले आमचे पनवेल शहर मंडळाचे अध्यक्ष जयवंत पगडे साहेब, सभापती मनोज भुजबळ साहेब, सभापती सुशील आगरे साहेब, आमच्या सहकारी नगरसेविका वृषाली वाघमारे, प्रभाग क्रमांक 17चे अध्यक्ष विजय म्हात्रे आणि सर्व सहकारी मंडळी आणि या निमित्ताने जवळजवळ 70,000 जास्त कुटुंबांना एक मदत द्यायचा मानस रामशेठ ठाकूर साहेब यांनी केलं आणि त्यांच्या सूचनेनुसार आणि आशीर्वाद आम्ही सर्व सहकारी मंडळी प्रत्येकाच्या वार्डामध्ये त्यांच्या जाऊन घरोघरी जाऊन आता वाटप करत आहोत। आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा तर देत आहोत, तरी याचा जास्तीत जास्त वापर प्रत्येक घरोघरी जाऊन आपण करत आणि सर्व कार्यकर्त्यांनी करावं अशी मी विनंती करतो।